Hello, student. Subject Science. Lesson number 15 Life Processes in Living Organism. In this lesson, we will learn transportation in plant, excretion in plant, animals, and humans, and coordination plant and human. First point Transportation in plant. Transportation means ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्स फ्रॉम वन पार्ट टू द अनादर पार्ट इन द प्लांट बॉडी ट्रान्सपोर्टेशनचं मिनिंग असं होतं की प्लांटमधल्या एखाद्या बॉडीकडचा सपोज वॉटर वॉटर water कसं ट्रॅव्हल होतं रूटपासून ते लिफ्टपर्यंत म्हणजेच ट्रॅव्हलिंगचा जो पात असतो त्याला काय म्हटलं जातं ट्रान्सपोर्टेशन असं म्हटलं जातं मोस्ट ॲनिमल्स मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस बट प्लांट डू नॉट देअर आर Like मेनी डेड सेल इन द प्लांट बॉडीज दे नीड लेस एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू अॅनिमल्स प्लांट नीड इनऑर्गेनिक ऑर्गॅनिक सबस्टन्स लाईक नायट्रोजन फॉस्फरस मॅग्नेशियम मॅग्नेज सोडियम एटसेट्रा याचा मीनिंग असा होतो की जसे अॅनिमल्स मूव्ह होतात एका प्लेसकडून दुसऱ्या प्लेसकडे मूव्ह होतात तसं प्लांटला एका ठा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही आणि त्यांच्यामध्ये डेड सेलही जास्त असतात त्यामुळे ॲनिमलच्या कम्पेअर्ड प्लांटला एनर्जी कशी लागते कमी लागते आता ही जी एनर्जी आहे ती कुठून मिळवतात प्लांट तर सॉईलमध्ये मॅक्झिमम सोर्स असतो नायट्रोजन फॉस्फरस मॅग्नेशियम मॅग्नेज हे जे सोर्स आहेत केमिकल्स आहेत इनऑर्गेनिक केमिकल ते काय करतात प्लांट रूट थ्रू वॉटर जेव्हा ॲब्झॉर्बशन करणार आहे त्यावेळेस हे मिनरल्ससुद्धा काय करतात वॉटरमध्येच ॲड करून रूट थ्रू ॲब्झॉर्ब करतात

जायम म्हणजे जो रूट पासून वॉटर ॲब्झॉर्ब करून ऑल पार्ट ऑफ द प्लांटला प्रोव्हाइड करतो ती टिश्यू असते झालेम आणि फ्लोएम म्हणजे काय टू फ्लो ऑफ अ फूड फूड मटेरियल जे फोटोसिंथेसिसमध्ये फूड मटेरियल प्लांटनी तयार केलेलं असतं ते होल पार्टला प्लांटच्या होल प्ला पार्टला प्रोव्हाइड करण्याचं परफॉर्म कोण करतं फ्लोएम करत असतो ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट ह्याच्यामध्ये आपण रूट प्रेशर पाहणार आहोत त्याच्यासाठी एक स्मॉल ॲक्टिव्हिटी दिलेली आहे अ टेक अ स्मॉल प्लांट लाईक टूब्रोज विथ इट्स रूट इन्टॅक वॉश अँड क्लीन इट्स रूट ॲशोन इन द फिगर कीप इन इन द वॉटर कंटेनिंग अ स्टेन लाईक अ सॅफरिन ऑब्झर्व द स्टेम अँड विनेज ऑफ द लिव्ह आफ्टर टू टू थ्री अवर्स काय करायचा त्याच्यामध्ये वॉटर घ्यायचं आणि वॉटरमध्ये स्टेन ॲड करायचा देन प्लांट घ्यायचा आहे टुबरोजचं प्लांट घेतलं किंवा अनदर एखादं स्मॉल प्लांट असेल ते घेऊन काय करायचं त्या बिकरमध्ये ज्यामध्ये आपण सॅप्रेन ऍड केलेला आहे त्यामध्ये त्याचे रूट काय करायचे डीप करून ठेवायचे विद इन द थ्री टू फोर आवर्स आपण ऑब्झर्वेशन केलं तर काय दिसतं जो सॅप्रेनचा सा कलर होतो तो काय होतो रूट थ्रू अपर पार्टकडे जातो आणि त्याचे लिफ आहे ते सुद्धा त्या कलरसारखे सारखे दिसतात हे का होतं कारण की तर रूट प्रेशर एक्झिट होत असतो ज्याने करून शेअर एक्झिट झाल्यामुळे त्याचे रूट काय करतात वॉटर सक करतात आणि ते प्लांटच्या अदर जे पार्ट आहेत फॉर एक्झाम्पल लीप असेल तिथपर्यंत ते, ते काय करतात वॉटर प्रोव्हाइड करतात मग याच्यामध्ये आपला रूट प्रेशर कळतो आता तो एक्झॅक्ट कसा होतो ते डायग्राम नुसार आपण समजून घेऊया रूट सेल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर अँड मिनरल्स इन द सॉईल वॉटर अँड मिनरल्स एंटर द सेल्स ऑन द रूट सरफेस ड्यू टू द डिफरन्सेस इन कॉन्सन्ट्रेशन ॲज अ रिझल्ट दिस सेल बिकम अ टर्जिट दिस टर्जिट सेल एक्झिट द प्रेशर ऑन द ॲडजन सेल दिस इज कॉल ॲज अ रूट प्रेशर रूट प्रेशर म्हणजे काय जेव्हा रूटचे जे, जे हेअर्स असतात ते काय करतात वॉटर ॲबॉर्बशन करतात आणि त्या टीपासून एक एक सेल काय करतात जेव्हा वॉटर सग करतात एक्झाम्पल म्हटलं तर रेन्झिन जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो देन ते रेन्झिन काय होतात स्वेल होतात सिमिलर तसंच रूटचे हेअर जेव्हा वॉटर ॲब्झॉर्ब करतात तेव्हा ते सेल काय होतात टर्जिट होतात म्हणजे स्वेल स्वतःचं जे व वो, हायर वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या नियरचे जे सेल आहेत तिथे काय करतात ते का करता पास आऊट करतात आणि अशा प्रकारे काय होतात वन सेल टू अनादर सेल हे वॉटरचे जे पार्टिकल्स आहेत ते पास आऊट होत जातात आणि त्याला आपण म्हणतो रूट प्रेशर under the effect of this pressure water and minerals reach the xylem of the root and to reduce these differences in concentration they are continuously pushed forward as a result this continuous movement a water column is formed which is continuously pushed ahead this pressure is sufficient to lift water up in a shrub small plants and small trees आता काय होतं आपण एक्झाम्पल पाहिलं की काय होतात हे मॉलिक्युल्स एक रूट हेअरपासून ॲब्झॉर्ब होतात देन कॉर्टेक्सपर्यंत पासआउट होतात आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जे टिश्यू आहेत तिकडे पासआउट होऊन झालेमपर्यंत पोचतात आणि झालेम काय करतो ते पार्टिकल्सला अनादरचे जे टिश्यू आहेत त्यांच्याकडे पासआउट करतो एकमेकांवर प्रेशर क्रिएट करतात आणि असेच काय होतात ते जे मॉलिक्युल्स आहेत वॉटरचे ते होल पार्ट ऑफ प्लांट त्यांच्यापर्यंत पास आऊट होत असतात आणि अशा प्रकारे काय होतं ट्रान्सपोर्टेशन होतं वॉटरचं प्लांटमध्ये कॅन यू रिकॉलमध्ये आपलं एक क्वेश्चन विचारलं काय पाहूया आपण प्रिव्हियसली यू हॅव परफॉर्म द ॲक्टिव्हिटी ऑफ ऑब्झर्विंग द ब्रांच कवर्ड इन अ प्लास्टिक बॅग वॉट डीड यू ऑब्झर्व इन दॅट ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं ही ॲक्टिव्हिटी आपण आधीही केलेली आहे एक प्लॅन घ्यायचं त्याला प्लॅस्टिकची जी बॅक आहे त्याला कवरिंग करायचं आणि विदिन द थ्री टू फोर आवर्स नंतर ती ऑब्झर्वेशन करायचं तर ऑब्झर्वेशनमध्ये पहा तुम्हाला इमेजमध्ये दिसते जी बॅक कवर केली होती त्याच्यावर काय दिसतात वॉटर ड्रॉपलेट आहे ते जमा झालेले दिसतात आता हे का झालं तर बिकॉज ऑफ ट्रान्सपिरेशन ट्रान्सपिरेशन म्हणजे काय ते आता आपण पाहूया ट्रान्सपिरेशन मीन्स इवॉपरेशन ऑफ वॉटर इन अ प्लांट थ्रू द स्टोमॅटा

this cell control the opening and closing of stomata transpiration occurs through this stomata water is released into atmosphere by leaves through the process of evaporation as a result water level in epidermal layer of the leaf decreases water is brought up to the leaves through the xylem so as to compensate of the lost water transpiration helps in absorption of water and minerals and distribution to all parts of a plant whereas root pressure perform the important role of pushing the water up during the night time transpiration process मध्ये काय होतं प्लांट ची जे रूट आहेत ते काय करतात वॉटर ऍब्जॉर्ब करतात आता ज्या प्लांट मध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये वॉटर जर असेल तर ते वॉटर काय झालं पाहिजे लिफ्ट थ्रू बाहेर झालं पडलं पाहिजे म्हणजे एक्सक्रेशन होणं थोडक्यात मग प्लांटमधलं जे, जे? एक्सेस हो प्लांट वॉटर आहे ते एक्सक्रिट कसं होतं किंवा प्लांट, प्लांटच्या प्लांटच्यावर बाहेर कसं पडतं तर विथ द हेप ऑफ लीफ लिफ्ट मध्ये जे सेल आहे त्याच्या थ्रू काय होतात हे एक्सेस वॉटर आहे ते थ्रू आउट द प्लांट होत असतं सी दॅट द सेल ऑफ द स्टोमॅटा विच इज द प्रेझेंट इन द लिफ्ट मध्ये ही स्टोमॅटो नावाची जी सेल आहे ती प्रेझेंट असते त्याच्यामध्ये पहा दोन डायग्राम दिलेले तुम्हाला ओपन टोमॅटो आणि क्लोज टोमॅटा जेव्हा ही स्टोमॅटो ओपन होते त्यावेळेस काय होतं त्याची जे गार्ड सेल आहे बीन शेपचे तिथे एक्सेस वॉटर जे आहे ते काय होतं लिफ्टच्या थ्रू आऊट होतं म्हणजे बाहेर पडतं आणि जेव्हा हे गार्ड सेल क्लोज होतात तेव्हा वॉटर वा एव्हॅपरेशन व्हायचं स्टॉप होतं मग एक्स्प्रेशन ऑफ एस्ट्रा वॉटर थ्रू द प्लांट ह्या होल प्रोसेसला काय म्हटलं जातं ट्रान्सपिरेशन म्हणजे एक्सेस जे वॉटर आहे प्लांटमधलं ते युऑपरेट हो होऊन प्लांटच्या बाहेर पडतं त्या प्रोसेसला म्हटलं जातं ट्रान्सपिरेशन डू यू नो द ओक ट्रीज रिलीजेस अबाउट द वन लॅक फिफ्टी वन थाउजंड लिटर्स ऑफ वॉटर इन टू द एअर बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपिरेशन इन वन इयर वेर याज अ मेझ क्रॉप इन अँड इयर ऑफ द वन एकर गिव्ज आउट अबाउट द इलेवन थाउजंड अँड फोर हंड्रेड टू फिफ्टीन थाउजंड वन हंड्रेड लिटर्स ऑफ वॉटर पर डे इथे आपल्याला ओक जे जे ट्री आहे त्याचा पर इयर ट्रान्सपरेशनचा रेट दिलेला आहे तो किती दिलेला आहे वन लॅक फिफ्टी वन थाउजंड लिटर दिलेला आहे आणि तेच जे मेथचं क्रॉपचं प्रोडक्शन घेतो आपण त्याचं अप त्याचं ते एरिया असेल वन एकर ह्यामध्ये जर मेथचं क्रॉपचं प्रोडक्शन घेतलं असेल तर ता त्याचा ट्रान्सपरेशनचा प्लांटचा रेट किती असतो तर इलेव्हन थाउजंड फोर हंड्रेड अप टू फिफ्टीन थाउजंड वन हंड्रेड लिटर नेक्स्ट पॉइंट पाहूया आपण ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अँड अदर सबस्टन्स इन प्लांट द फूड प्रोड्यूस इन द लिव इज ट्रान्सपोर्टेड टू इच सेल इन द प्लांट बॉडी एक्सेस फूड एक्सेप्ट अमायनो असिड इज स्टोअर इन अ रूट फ्रूट अँड सीड इज कॉल एज अ ट्रान्सलोकेशन इट कॅरी आउट बोथ द अपवर्ड अँड डाउनवर्ड डायरेक्शन बाय फ्लोइंग ट्रान्सलोकेशन ऑफ मटेरियल्स इज नॉट अ सिंपल फिजिकल प्रोसेस इट रिक्वायर्ड एनर्जी दिस एनर्जी इज ऑप्टेन फ्रॉम एटीपी आता ट्रान्सलोकेशन म्हणजे काय तर प्लांटमधलं जे एक्सेस अमाऊंटमधलं फूड असेल किंवा एक्स्ट्रा अमाऊंटमधलं जे वॉटर आहे ते मध्ये ॲज ए स्टोअर केलं जातं जेव्हा त्याला कधी नीड असेल तेव्हा ते, ते काय केलं जातं यूज केलं जातं अशा प्रोसेसला काय म्हटलं जातं ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सलोकेशन स्टोअर करण्यासाठी कशाची गरज असते एनर्जीची तीच म्हणजे काय असते एटीपी व्हेनिव्हर फूड मटेरियल लाईक सुक्रोज इज ट्रान्सपोर्टेड टुवर्ड्स अ पार्ट ऑफ द प्लांट वाया द फ्लोएम विथ द हेल्प ऑफ द ए टी पी द वॉटर कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस इन दॅट पार्ट As a result, water enters the cell by the process of diffusion. The pressure of the cell wall increases to increase in cellular content. Due to the increased pressure, food is pushed into the neighboring cell whereas pressure is low. This process helps the phloem to transport the material as per need of the plant. During the flowering season, the sugar द शुगर स्टोअर इन द रूट ऑर स्टेम इट ट्रान्सपोर्टेड टुवर्ड्स द फ्लोअर बर्ड्स टू मेक दे अँड ब्लोसम आता दोन डायग्राम दिसतात तुम्हाला त्याच्यामध्ये जर रूटचा पार्ट पाहिला सेकंड फिगरमध्ये तर तिथे काय झालेलं आहे शुगर स्टोअर झालेलं आहे रूटच्या फॉर्मेशनमध्ये म्हणजे एक्सेस अमाऊंटमध्ये जे फूड मटेरियल आहे ते प्लांटच्या एक पार्ट असेल फ्रूटचा पार्ट असेल लीवचं असेल फ्ला असेल किंवा रूटचं असेल या पार्टमध्ये काय होतं स्टोअर होतं आणि जेव्हा त्याला त्या प्लांटला नेसेसरी असते बडिंग फॉर्मेशनचे असेल किंवा अशी कंडिशन की ज्यावेळेस त्याला अमाऊंट सफिशंट अमाऊंटमध्ये वॉटर मिळत नाही त्या कंडिशनला हे स्टोअर <laughs> फूड ते काय करतं यूज करतं सो कॅन यू रेकॉल इन दिस लेसन वी लर्न अबाउट द ट्रान्सपोर्टेशन इन ऑफ द वॉटर इन प्लांट transpiration process in plant and uh, last one is the transport food and other substances in plant that points was learned today the next lecture we learn the point excretion in plant animals and humans and also the learn the point coordination in plant and humans so thank you everyone